गेल्या दीड महिन्यापासून सक्तीने वीज वसुली करणाऱ्या महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांनी आता दंड थोपटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात देखील स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली बीड लातूर महामार्गावर केज शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोविड-19 चे सर्व नियम व सूचनांची अंमलबजावणी पालन करून मोजके आणि निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज 19 मार्च 2021 साठी 11 वाजता अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करून महावितरण व सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी केली. या आंदोलनाला एक महिला संघटनेच्या मीरा नाईकवाडे, गौरी शिंदे, लता सावंत, तारा घोडके, उर्मिला गालफाडे यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष प्रमोद तांचाळ, तालुकाध्यक्ष विश्वास जाधव, शहराध्यक्ष फेरोज खान पठाण, सुग्रीव करपे, चंद्रकांत अंबाड, गजानन भाकरे, विकास करपे, दत्ता करपे आदि निवडक पदाधिकारी सहभागी होते. आज महाराष्ट्रामध्ये 1 ते 1.5 महिन्यापासून सक्तीनं वीज बिल वसुली चालू आहे. या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील एक शहरात बीड अंबाजोगाई महामार्गावर आम्ही स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनातून सरकारला आम्ही सांगू इच्छितो की 1 ते 1.5 महिन्यापासून तुम्ही चालू केलेली सक्तीची वीज बिल वसुली आणि खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढील काळात देखील असे आक्रमक आणि उग्र आंदोलन छेडेल.